बघूया 100% बातम्या. आधी पाटणा, त्यानंतर बंगळुरू आणि आता मुंबईमध्ये इंडिया आघाडीची तिसरी बैठक होतीये. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाची चर्चा होणार आहे. मुंबईतल्या पंचतारांकित ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक पार पडतीये. केंद्र सरकार आणि भाजप विरोधात विरोधकांची फौज म्हणजे इंडिया आघाडी. देशभरातील 28 विरोधी पक्षांचे प्रमुख 63 नेते मुंबईत दाखल झाले. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधींचं मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आलं. सोनिया गांधी पहिल्यांदाच इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित आहेत. मेहबूबा मुफ्ती यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक नेते मुंबईत पोहोचले. बुधवारी मुंबईत दाखल झालेल्या लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव यांनी प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. या बैठकीच्या निमित्तानं इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. इंडिया जो भी करे वो इतना बढ़िया हो रहा है कि सामने वालों को दिक्कत होनी ही चाहिए और मुझे अच्छा लग रहा है कि उनको दिक्कत हो रही है. किसानों के माली हालत को चुस्त दुरुस्त करने, ठीक करने के लिए ये जो सरकार थी नरेंद्र मोदी की विफल हो चुकी है, फेल हो चुकी है. भाजप विरोधात एकत्र आलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत नेमके काय निर्णय होतात, मोदी विरोधात इंडिया आघाडीचा चेहरा कोण, याकडे सगळ्या देशाचं लक्ष आहे. इंडिया आघाडीची मुंबईत 2 दिवसीय बैठक होतीये. या बैठकीच्या साठी देशभरातील प्रमुख नेते मुंबईत पोहोचलेत. इंडिया आघाडीच्या बैठकीत काही महत्वाच्या विषयांवर मंथन होणार असल्याचं कळतंय. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी देशभरातील 28 पक्षांचे प्रमुख नेते मुंबईत दाखल झाले. पाटणा, बंगळुरू नंतर मुंबईत उद्या होणाऱ्या तिसऱ्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीचं नाव निश्चित झाल्यानंतर लोगो कसा असेल याबद्दलची उत्सुकता आहे. इंडिया आघाडीच्या लोगोवर चर्चा होणार असून त्याचं अनावरण होणार असल्याची माहिती मिळते आहे. इंडिया आघाडीची पुढची रणनीती आणि बैठक या संदर्भात चर्चा करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना होणार आहे. निवडणूक व्यवस्थापन आणि रिसर्च विंगची स्थापना इंडिया आघाडीच्या बैठकीत होईल. माध्यमांशी संवाद साधण्यासाठी आणि इंडिया आघाडीची भूमिका मांडण्यासाठी 5 ते 10 प्रवक्त्यांची निवड होणार आहे. मीडिया आणि सोशल मीडिया विंगची रूपरेषा इंडिया आघाडीच्या बैठकीत ठरवली जाईल. किमान समान कार्यक्रम आणि राष्ट्रीय अजेंड्यावर इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल. तसंच इंडिया आघाडीकडून एकत्र निवडणूक प्रचार पद्धतीचं नियोजन करण्यात येईल. मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं. एकीकडे सर्व भाजप विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो, तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या संयोजकपदी कुणाची वर्णी लागणार याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. इंडिया आघाडीसाठी नेत्यांना एका छताखाली आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं नाव संयोजक पदासाठी आघाडीवर होतं. मात्र नितीश कुमार यांनी संयोजक बनण्यास नकार दिलाय. तसंच संयोजक पदाची जबाबदारी काँग्रेसनं घ्यावी असा सल्लाही दिलाय. नितीश कुमार यांच्या नकारानंतर संयोजक पदासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्या नावाची चर्चा आहे. यात पवार आणि ठाकरेंचं नाव आघाडीवर असल्याचं कळतंय. अनेक नावाची चर्चा आहे, मला वाटतं त्याबद्दल अधिकृत भाष्य करणं उचित होणार नाही. हे किंचित सेनेवाले, शिल्लक सेनेवाले, डबक्या डबक्या 3-3.5 जिल्ह्यामध्ये त्याचा प्रभाव आहे. असे लोक काही मुंबईत पुरते आहे, काही कोकणापुरते आहेत, काही तिकडे पश्चिम महाराष्ट्रापुरते आहेत. त्यांना एखादं चांगलं मत मिळालं आम्ही त्यांचं अभिनंदन करू, पण त्याने भारताची जनता फसणार नाही, महाराष्ट्राची जनता फसणार नाही. इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांमध्ये समन्वय राखताना संयोजकाची भूमिका महत्वाची असणार आहे, त्यामुळे संयोजक निवडताना रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. मुंबईत इंडिया आघाडीची तिसरी बैठक होतीये. या बैठकीवरून सत्ताधारी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. विविध मुद्द्यांवरून दोन्ही बाजूंनी एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न होतोय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार, भाजप आणि पंतप्रधान मोदींविरोधात सर्व विरोधक एकत्र आले. 2024 लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचा चेहरा कोण, हा या बैठकीतला कळीचा मुद्दा असेल. या संदर्भात महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी आपल्याकडे अनेक चेहरे असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे आणि इंडिया आघाडीला टोला लगावलाय. हमारे पास प्रधानमंत्री बनने के लिए चॉइस बहुत है. सवाल यह है कि भाजप के पास और चॉइस क्या है. अनेक चेहरे कुणाला असतात आपल्याला माहित आहे. अनेक चेहरे रावणाला असतात. इकडे रावण आहेत, इकडे आपण सगळे जय श्रीराम वाले राम भक्त आहोत. राज्यात सत्तांतरानंतर दिवसागणिक ठाकरे आणि शिंदे सामना पाहायला मिळतोय. आता इंडिया आघाडीवरून सुद्धा या दोन नेत्यांमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. इंडिया आघाडीची मुंबईत 2 दिवसीय बैठक होती. देशभरातील 26
विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे. मात्र विरोधकांनी बैठकीसाठीच्या खर्चावरून इंडिया आघाडीवर निशाणा साधला. उद्योगमंत्री आणि शिंदेच्या शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी होणाऱ्या खर्चाचा लेखाजोखा मांडत हल्लाबोल केला. 14 ते 15 तासांच्या या बैठकीवर कोट्यवधींचा खर्च केला जात असल्याचा दावा सामंत यांनी केला. 45 हजारांच्या 65 खुर्च्या या बैठकीसाठी मागवण्यात आल्याचा आरोप सामंत यांनी केला. ग्रँड हयात मधील एका खोलीचा दर 25 ते 30 हजार रुपये इतका, तर जेवणाचे एक प्लेट 4,500 रुपयांची असल्याचा धक्कादायक दावा उदय सामंतांनी केलाय. तर सामंत यांच्या दाव्यावर आदित्य ठाकरेंनी पलटवार केलाय. सुरत गुवाहाटीचा खर्च कोणी केला असा उलट सवाल ठाकरेंनी केलाय. एकाला बसायला जर 14 तासाला 45,000 रुपयाची खुर्ची घेतली जाते, त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी पहिले सांगा की गुवाहाटीचा खर्च कोणी केलेला, सुरतचा खर्च कोणी केलेला, त्या चार्टर प्लेनचा खर्च कोणी केलेला, जे 50 खोके ते आमदारांना दिले गेले त्याचा खर्च कोणी केलेला. दसरा मेळाव्यात शिंदेनी एसटीसाठी 10 कोटी रुपये दिले असा दावा आदित्य ठाकरेंनी केला. आधी स्वतःच्या कार्यक्रमाच्या खर्चावर बोला अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी उदय सामंतांच्या आरोपांना उत्तर दिलंय. इंडिया आघाडीचे नेते केवळ स्वार्थासाठी एकत्र आल्याची टीका भाजप नेत्यांनी केली. इंडियाच्या नेत्यांना जनता निवडणुकीत जागा दाखवे अशी टीका भाजप नेत्यांनी केली. मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजप नेत्यांनी टीकेच्या तोफा डागायला सुरुवात केली आहे. कुटुंबाला वाचवण्यासाठी हे सगळे पक्ष एकत्र आल्याची टीका भाजपकडून केली जाते. कितीही पक्ष एकत्र आले तरी देशाच्या जनतेचा पाठिंबा मोदींना असल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलंय. भाजप नेत्यांच्या या टीकेला विरोधकांकडूनही जोरदार उत्तर देण्यात आलंय. हा जो बॉम्ब आहे टाकतायत किंवा बॉम्ब टाकू पाहतात आहे, याची बारूद केव्हाच निघाली आहे, कुस्ती बाब आहे. काय बघायचं आहे, गंमत म्हणून बघायचं की एकत्र येतील जनतेच्या प्रश्नावर तर यांची कोणतीही चर्चा नाही. ही सगळी महाराष्ट्रद्वेषी मंडळी ही आज एकत्र येत आहेत आणि त्यांच्या पंगती आणि त्यांच्या पत्रावळ्या करण्याचं काम पवार साहेबांचा पक्ष आणि उद्धवजींचा पक्ष करतोय. अब इंडिया को हराना मुश्किल ही नाही ना मुमकिन है. इंडिया आघाडीच्या बैठकीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले, त्यांच्यात राजकीय वार पलटवार सुरू झालेत. इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होत असताना उद्धव ठाकरे शिवसेनेच्या निशाण्यावर आले. आज येणारे किती नेते बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर जाणार असा सवाल शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीच्या आयोजनात महत्वाची जबाबदारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पार पाडतोय. यावरून शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर आणि दीपक केसरकर यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधलाय. बाळासाहेब ठाकरेंचे विचार पायदळी तुडवण्याचं काम उद्धव ठाकरे करत असल्याची टीका केसरकरांनी केली. बाळासाहेब ज्यांच्या विरोधात लढले त्यांचे स्वागत उद्धव ठाकरे करत असल्याचा हल्लाबोल शिवसेनेच्या नेत्यांनी केला. ज्या काँग्रेस विरहित मी माझी शिवसेना चालवेल कधी मी काँग्रेस होऊन देणार नाही म्हणणाऱ्या बाळासाहेबांचा शिवसेनेचा विचार पायदळी तुडवला. आज आलेले नेते बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊन त्यांना वंदन करणार आहेत का? इंडिया आघाडीत मोठ्या प्रमाणात विसंवाद आहे. पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर होताच इंडिया आघाडीचे तुकडे तुकडे होतील असा दावा शिवसेना नेत्यांनी केलाय. इंडिया आघाडीची बैठक होत असताना ठाकरे गटाचे नेते इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या स्वागतात व्यस्त असताना ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न एका बॅनरच्या माध्यमातून केला गेलाय. हे बॅनर कुणी लावले हे अस्पष्ट असलं तर यावरून चर्चांना मात्र उधाण आलं. मुंबईत आज आणि उद्या भाजप विरोधातील इंडिया आघाडीची बैठक होतीये. या बैठकीच्या पहिल्या दिवशी ठाकरे गटावर निशाणा साधणारे बॅनर मुंबईत झळकले. मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही अशा आशयाचे बॅनर झळकल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. या बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न झाल्यानं वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. ये उनके मन की जलन है, जलन जळताय ते. शिवसेनाने आपली भूमिका असे कभी पीछे हटने की बात नाही. ज्यांच्याकडे स्वतःचं नेतृत्व नाही, बाळासाहेब यांचं स्वाभाविक आहे की उद्धव ठाकरे यांच्याकडे जी लिगसी आहे, मला वाटतं त्यांनी आता स्वतःचं वेगळं नेतृत्व निवडून त्या नेतृत्वासंदर्भात काही भाष्य करणं उचित आहे राहील. दरम्यान या बॅनरवर कुणाचंही नाव नाही, त्यामुळे हा बॅनर नेमका कुणी लावला याची जोरदार चर्चा सुरू आहे. ची बैठक होत असताना महायुतीची बैठक सुद्धा होणार आहे. महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राहावा यासाठी ही बैठक होती. या बैठकीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडले.
मुंबईत एकीकडे भाजप विरोधात इंडियाच्या आघाडीची वज्रमूठ आवळली जात असताना राज्यातील महायुती ही दुसऱ्या बाजूने अलर्ट झाली आहे. शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीतल्या अजितदादा गटाच्या महायुतीची संयुक्त बैठक होतीये. महायुतीतल्या सर्व पक्षांमध्ये समन्वय असावा यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीवरून विरोधकांनी टीकेचे बाण सोडलेत. महायुतीमध्ये कुठलाही विसंवाद नाही. आज संध्याकाळी आम्ही सर्वजण भेटणार आहोत. त्यांनी वर्षावर बैठक घेऊ द्या किंवा चांद्रयान 3 खाली बोलून त्यातून वर जाऊन वर बैठक घेऊ द्या. मी सांगितलंय ना, इंडिया अलायन्सचा पराभव करणं आता कोणाच्या बापाला शक्य नाही. आम्ही एक आहोत आणि एकत्र राहणार. लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी इंडिया आघाडीत रणनीती ठरवली जाते, तर दुसरीकडे अधिकाधिक जागा बळकट करून इंडिया आणि मवियाला धक्का देण्याची रणनीती महायुतीकडून आखली जात असल्याचं दिसून येत आहे. मंत्रालयातल्या फायलींचा प्रवास आता वाढणार, कारण देवेंद्र फडणवीसांचा सही शिवाय आता अजित पवारांची कुठलीही फाईल मुख्यमंत्र्यांकडे निर्णयासाठी जाणार नाही असा आदेश मुख्य सचिवांनी जारी केलाय. त्यामुळे अजित पवारांच्या वेगावर मर्यादा येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी आपल्या कार्यशैलीप्रमाणे कामाचा धडाका लावला. मात्र शिंदे सरकारमध्ये अजित पवारांचं वन मॅन शो चालणार नसल्याचं स्पष्ट झालंय. अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत्येक फाईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे जाणार आहे. फडणवीसांनी सही केल्यानंतरच ती फाईल अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या टेबलावर जाईल, तसं पत्र मुख्य सचिवांनी जारी केलंय. त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय. तिन्ही पक्षामध्ये विश्वास राहिलेला नाही, तो अविश्वासातून निर्माण झालेली ही परिस्थिती आहे. कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असतो आणि तो अधिकार सर्वच लोक मान्य करत असतात, दादा सुद्धा मान्य करत असतात. देवेंद्रजीने घेतलेले निर्णय अजितदादांना माहिती असले पाहिजे, अजितदादांनी घेतलेले निर्णय सरकारनुसार सर्वांना ते कामेला कळले पाहिजे. अजित पवारांनी सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जासंदर्भात घेतलेला निर्णय शिंदे फडणवीसांनी फिरवला, त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला, पावसाचा काही पत्ता नाहीये आणि त्यामुळेच राज्यातील अनेक भागात पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. दुष्काळाचे काळे ढग राज्यावर दाटून आले. जळगावच्या भुसावळ आणि रावेरच्या शेतीतलं हे चित्र आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या पावसाच्या अपेक्षेनं पेरणी केली, मात्र पावसानं पाठ फिरवल्यानं या भागातील पिकं करपू लागली. लांबलेल्या पावसाचा केवळ जिरायतीच नव्हे तर बागायत पिकांना सुद्धा फटका बसण्याची भीती आहे. तब्बल एक महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेली कोवळी पिकं उमेजू लागली. पावसाअभावी सोयाबीन, कापूस, उडीद, मूग ही पिकं करपू लागली आहेत. पावसाअभावी रोपांवर कीड लागत असल्यानं बळीराजा हतबल झालाय. धुळे जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं दुष्काळाचं सावट आहे. सरकारनं शेतकऱ्यांना ई पीक पाहणी आणि पिकांची नोंदणी करणं बंधनकारक केलं, मात्र हे पीक पाहणी ऍप व्यवस्थित चालत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मागच्या 5 ते 7 दिवसापासून आम्ही रोज शेतावर येऊन देखील सुद्धा ते ऍप प्रचंड मोठ्या प्रमाणात सर्व डाऊन येत आहे. तुलापुरात नर्सरीतले रोपं पाण्याअभावी करपू लागल्यानं शेतकरी टँकरनं पाणी देत या रोपांना जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सांगोला तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबावर कापडी आच्छादन टाकून डाळिंब बागांचं संरक्षण केलंय. ऐन पावसाळ्यात राज्यातील अनेक भागात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्यात. अनेक वाड्या वस्त्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय, तर काही शहरांमध्ये पाणी पुरवठ्यात कपातीचा निर्णय घेण्यात आला. पावसानं ओढ दिल्यानं केवळ पिकांचं नुकसान होत नाही, तर अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागलाय. लातूर जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात पावसानं दडी मारल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. पावसानं ओढ दिल्यानं मध्यम प्रकल्पात केवळ 20% उपयुक्त साठा उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं सर्व लघु मध्यम प्रकल्पातील पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे आदेश दिले. तर मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा आणि चाणकापूर या दोन्ही धरणातील पाण्याचा साठा झपाट्यानं कमी होतोय, त्यामुळे मालेगाव महापालिका प्रशासनानं उद्यापासून शहरात 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचं जाहीर केलंय. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. लवकरच दमदार पाऊस न पडल्यास दुष्काळासोबत पाणी टंचाईचं संकट गंभीर होऊ शकतं. गेल्या वर्षी झालेला अनियमित पाऊसमान आणि यावर्षी दिलेली पावसानं ओढ याचा थेट परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर झाला. त्यामुळे सर्वच खाद्य वस्तूंचे भाव वाढताना दिसत आहेत. डाळीनं तर रोज दराचा उच्चांक गाठायची प्रक्रिया सुरू केली. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची अत्यल्प आवक आहे. मागील काही दिवसात सातत्यानं तुरीचे भाव वाढत आहेत. 12,000 रुपये क्विंटलनं तुरीची बाजारात खरेदी झाली, त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून
बाजारात ज्यावेळी तुरडाळ येते त्यावेळी त्याचे भाव वाढलेले दिसतात. गेल्या वर्षी भाव पाऊस कमी असल्यामुळे तुरीचं पीक कमी होतं, त्याच्यामुळे भाव सध्या वाढलेले आहे. तुरीला भाव 12,000 आहे. गेल्या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे तूर गेली आहे. या वर्षी पाऊस नसल्यामुळे तुरीचं पीक जात आहे. किरकोळ बाजारात तुरडाळीचा भाव 175 रुपये किलो आहे. ऐन सणासुदीत तुरडाळ महाग झाली. 2 महिन्यांपूर्वी 100 रुपयांवर असलेली तुरडाळ 160 ते 175 रुपये किलोवर गेली आहे. हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळींच्या दरात 2 महिन्यात सरासरी 20 ते 30 रुपयांची वाढ झाली आहे. डाळींच्या दरातील तेजी वर्षभर कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी झालेलं कमी उत्पादन आणि जागतिक बाजारातील कडधान्यांच्या चढ्या दरानं देशांतर्गत बाजारात डाळींच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या मोठ्या क्षेत्रावर संरक्षण विभागाच्या KK रेंजची टांगती तलवार आहे. राज्य सरकारची 6,000 एकर, वन विभागाची 13,000 एकर आणि खासगी सुमारे 22,000 एकर जमीन यासाठी संपादित केली जाणार आहे. मात्र त्याला शेतकऱ्यांचा विरोध होतोय. याच पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अहमदनगर मधल्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. प्रवरानगर इथल्या एका कार्यक्रमासाठी राजनाथ सिंग आले होते. KK रेंजमधील भूसंपादन प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याची ग्वाही राजनाथ सिंग यांनी दिली आहे. तसंच या संदर्भात दिल्लीत सर्वसमावेशक बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याची घोषणा राजनाथ सिंग यांनी केली आहे. सब लोगों के साथ एक बार बैठकर हम लोग ये कोशिश करेंगे समस्या की गहराई में जाने का प्रयत्न करेंगे ताकि ये कोशिश हो कोई न कोई समाधान इसका निकल जाए ताकि हमारे किसानों और शेतकरी बहनों भाइयों को कोई क्षति न पहुंचने पाए, उनका कोई नुकसान न होने पाए. खासगी जमीन राज्य सरकार मार्फत संपादन केल्यास त्याची भरपाई दिली जाणार आहे. मात्र असं असलं तरी शेतकऱ्यांचा भूसंपादनाला मोठा विरोध होतोय. तर या होत्या आज दिवसभरातल्या सर्व महत्वाच्या बातम्या, 100% बातम्या. आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18.